हे निष्पाप निरागस बालकांचं बालपण हिरावण्याचा अधिकार आहे आपल्याला? स्वस्त मिळतात आणि वाटेल ती कामं धाकाने म्हणा किंवा दबावाने म्हणा ही बिचारी मुलं मुकाटपणे करतात, परंतु त्यांनाही फुलू द्यायला हवं, बहरू द्यायला हवं. वीटभट्टीवरील बालकामगार हा एक सामाजिक प्रश्न आहे. महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणामुळे वीटभट्ट्यांची संख्याही शहराबाहेर गावाशेजारी दिवसेंदिवस वाढते. त्यात हजारो बालकामगार काम करीत आहेत. वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये बालमजुरांची संख्या तुलनेने आपल्याला नेहमीच जास्त दिसते. संपूर्ण परिवारच वीटभट्टीवर काम करीत असल्यामुळे ठेकेदारांना हे बालमजूर आयतेच मिळतात. पालकांनाही 2 पैसे जास्त उत्पन्न मिळतं म्हणून तेही बळी पडतात बालमजुरी प्रथेला. खेळण्या बागडण्याच्या ह्या अल्लड वयात राहुल हे कसलं काम करतोय? रोज सकाळी उठायचं, शाळेत जाण्याऐवजी वीटभट्टीवर जायचं, माती वाहायची, भिजवायची, विटा तयार करायच्या, हाच काय तो त्याचा दिनक्रम. अंग दुखतो, पाय दुखतात, जास्त डोळ्यांमध्ये उडत. या व्यवसायासाठी मला बऱ्याच ठिकाणी स्थलांतर करावं लागतं. त्यामध्ये बदलापूर, कल्याण, भिवंडी किंवा मुरबाड अशा बऱ्याच ठिकाणी वीटभट्ट्यांवर आम्ही कामाला जातो. त्याबरोबर स्थलांतरित असल्यामुळे आमचे घरचं कुटुंब, मुलं मुली यांना सोबत घेऊन जावं लागतं. मुलं देखील आमच्यासोबत कामधंद्यामध्ये गुंतलेले असतात. रात्रंदिवस 4-4 तास विटा डोक्यावर घेऊन मुलांना आम्ही योग्य तो आहारसुद्धा देऊ शकत नाही आणि मुलांच्या वाढीचा परिणामसुद्धा फार प्रमाणात गुंतो. जवळजवळ बऱ्याचशा वीटभट्ट्यांमध्ये स्थलांतरित लोक जे असतात, म्हणजे बाहेरून आलेले लोक आहेत, ते तिथंच राहतात, तिथंच स्थायिक राहतात. त्यांचं 24 तास राहणं तिथेच असतं, म्हणजे शेतातच ते राहतात. जिथं वीटभट्टी त्याच्या बाजूला ते राहतात आणि त्यामुळे त्यांच्या राहणीमान, उन्हा तानाचं राहणं, या आता जवळजवळ टेम्परेचर 42-45 आहे त्यापर्यंत त्यांचं त्या उन्हाचाही त्यांना त्रास होतो. बऱ्याच वेळेस एखाद्याला डायरिया होऊ शकतो, कारण पाणी पिण्याचे, खाण्याचे असे प्रॉब्लेम जर निर्माण झाले. त्यामुळे अशा रुग्णांना आम्ही तिथं जाऊन औषधोपचार करतो. गारा जो असतो त्यात मलेरियाची मलेरिया शोध डास चावून त्यांना मलेरिया शोध होऊ शकतो. खरं तर वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मुलांना जपायला हवं, शिकवायला हवं, खेळू बागडू द्यायला हवं. परंतु राहुलसारखी लाखो मुलं आज तुटपुंज्या पैशांसाठी बालमजुरी करतायत. परंतु वीटभट्ट्यावरील बालकामगारांचं जगणं काही सोपं नसतं. सतत होणारं प्रदूषण, हवेत उडणारी बारीक धूळ यामुळे सतत संपर्कात येणाऱ्या बालकामगारांना लहान वयातच श्वसनाचे, छातीचे, डोळ्यांचे, त्वचेचे असे अनेक विकार जडतात. वीटभट्ट्यांवरील कित्येक बालकांना अस्थमा, दमा, फुफ्फुसाचे आजार अशा गंभीर व्याधी जडल्याचं सर्वेक्षणातून लक्षात आलंय. वीटभट्टीसाठी जो आपण माल वापरतो, म्हणजे जशी माती असते, माती मध्ये सुद्धा अजून प्रकारचे जे केमिकल्स वापरले जातात त्या विटा तयार करण्यासाठी, त्या केमिकल्सची बऱ्याच लोकांना ॲलर्जी येते. म्हणजे जे लहान मुलं तिथं त्या वीटभट्टीवर काम करत असतात, त्यांच्या अंगाला एखाद्या वेळेस त्याचा आपण म्हणतो की सिमेंटचा किंवा ॲलर्जी येते, त्याचप्रमाणे त्या वीटभट्टीत काम करणाऱ्या मुलांनासुद्धा ते संपूर्ण अंगावर रॅश येऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणी हे सगळे मुलं एकाच ठिकाणी झोपलेले असतात, एकाच ठिकाणी राहतात, त्यामुळे त्यांना एकमेकांपासून जे कॉन्टॅजियस डिसीजेस आपण म्हणतो, जसं काही स्केबीज असतं, त्या प्रकारचे सुद्धा ह्या मुलांना आजार होतात. त्याचप्रकारे वीटभट्टीवर काम करण्यात येत असल्यामुळे त्यांना श्वसनाचा जे आजार असतात, ज्याप्रमाणे वीट तयार करताना जे धूळ उडते किंवा भासताना आपण जे काही रॉ मटेरियल जाण्यासाठी वापरण्यात येतं, त्यामध्ये सुद्धा पॉलिथिनच्या बॅगसुद्धा वापरण्यात येतं, त्यामुळे जे
कार्बन डायऑक्साइड किंवा कार्बन मोनॉक्साइड सारखे जे वायू तयार होतात ते वायू श्वासांद्वारे फुफ्फुसात गेल्यामुळे सुद्धा ह्या मुलांना लहानपणापासूनच दम्यासारखा त्रास सुरू व्हायला लागतो. बऱ्याच वेळा भट्टीतून विटा काढाव्या लागत असल्यामुळे देखील तळहात भाजल्यामुळे जखमा होत असतात. सतत चिखलाचा पायांच्या तळव्यांशी थेट संबंध आल्यामुळे जंतू संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आरोग्याबरोबरच बालकामगारांना अनेक धोकेदायक कामं करावी लागत असल्यामुळे सुद्धा सतत अपघाताचा धोका असतो. बालवयात अल्लडपणामुळे काम करताना त्यांच्याकडून अनेक चुका घडण्याची शक्यता असते. परिणामी आतापर्यंत असंख्य बालकामगार अपघातात जखमी किंवा जीवावर बेतलेले प्रसंग वीटभट्ट्यांवर त्यांच्याबरोबर घडले आहेत. अनेकांना अपंगत्वही आलं आहे. शिवाय या सर्व प्रक्रियेत त्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास थांबतो तो निराळाच. माती धूळ त्याच्यामुळे रात्रंदिवस डोक्यावर विटा घेणे, वीट काम करणे, भट्ट्यावर चढणे, वीट रचणे आणि एवढं करून मुलांच्या उंचीमध्ये सुद्धा आणि राहणीमानामध्ये सुद्धा परिणाम होतो. विद्यार्थ्यांची पाहिजे ते प्रमाणात त्यांची उंची वाढत नाही, पाहिजे ते प्रमाणात त्यांची शारीरिकदृष्ट्या सुदृढ नाहीत. शिकण्याच्या खेळण्याच्या वयातच त्यांच्या अंगावर जबाबदारीचं आणि वीटभट्ट्यांच्या कष्टदायी कामाचं ओझं पडतं आणि ही निष्पाप कोवळी बालकं अक्षरशः कोमेजून जातात. वीटभट्ट्यांवर बालकामगारांना कामावर लावणं हा एक कायदेशीर गुन्हा आहे. थोड्या उत्पन्नासाठी बालकांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला पालक म्हणून देखील नाही. तुम्हीच विचार करा, तुमची मुलं तुम्हाला शिक्षित होऊन मोठी झालेली बघायची आहेत की वीटभट्टीच्या प्रदूषणामुळं आजारी, कमजोर आणि अशिक्षित. शेवटी अशा कामांमुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच आणि त्याचबरोबर लहानपणापासूनच योग्य संस्कार न मिळाल्यामुळं भविष्यात ही मुलं काय करतील हे आपणास ठाऊकच आहे. वीटभट्ट्यांवरील बालकामगारांची ही विदारक परिस्थिती आपण बदलू शकतो का? प्रदूषणाच्या आणि कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या ह्या मुलांना आपण न्याय अधिकार मिळवून देऊ शकतो का? बालमजुरीमागची खरी कारणं पालकांमधील अज्ञान, परिस्थिती आणि समाजाला मिळणारे स्वस्तातले कामगार ही आहेत. या प्रथा मोडून काढण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम योजना सुरू केल्या आहेत. गरज आहे ती यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याची. वीटभट्ट्यांवरील बालकामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या पालकांमध्ये जागृती आणण्याची गरज आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे. आमचा संसार झालेला आहे दुःखात, त्याच्यात पण लेकरांले नको दुःख आलं पाहिजे पुढे शिक्षणात मजार, त्याच्या मजार त्यांचं शिक्षण सोयीस्कर झालं पाहिजे. अनेक शहरांभोवती लहान लहान स्वरूपात वीटभट्ट्या असतात. अशा वीटभट्ट्यांवरील बालकामगारांना एकत्र करून त्यांच्या शिक्षणाची वेगळी सोय करता येणं शक्य आहे. त्यासाठी प्रशासनानं आणि सामाजिक संस्थांनीही एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नुकतीच आम्ही अंगणवाडी सुरू केलेली आहे. तिथं अंगणवाडी निर्माण केलेली आहे. त्या अंगणवाडीत त्या भट्टीवरचे जे लहान बालकं आहेत म्हणजे 3 ते 6 वर्षाच्या आतील त्यांना तिथं पोषण आहार, त्यांच्या सगळ्या आरोग्याच्या काळजी घेतल्या जातात. त्यांना लसीकरण तिथंच केलं जातं. लसीकरण सत्रसुद्धा आम्ही एक दिवस तिथं राबवतो महिन्यातनं. आणि त्या ANC PNC माता ज्या असतात त्या बरं आलं त्यांना औषध उपचार करणे, त्यांना प्रसूतीसाठी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येण्याचा सल्ला देणे आणि ज्यांचे जसा आजार असेल तसं घेऊन येणे आणि औषधोपचार करणे. या शाळांमधून बालकामगारांचं पुनर्वसन तर होईलच, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणं सोपं होईल. शासनाबरोबरच आपणही या प्रथेविरुद्ध बंड पुकारा. समाजव्यवस्थेतील आपणही एक घटक आहोत. विचार करा, आपल्या घराचा पाया बालमजुरानं तयार केलेल्या विटेवर उभा आहे काय? त्याच्या निरागस बालपणाचा बळी देऊन.